सरकारनं एलबीटीसाठी 8,000 कोटी रुपयांची तरतूद केली, मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकार आढेवाढे देत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेत आघाडी सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांवर बोट ठेवत योग्य वेळी कर्जमाफी देणार असल्याचं प्रत्युत्तर विरोधकांना दिलं. त्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे काही वेळासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. अन्य जिल्ह्यामध्ये त्याच जीआरमध्ये माझा अध्यक्ष महोदय हरकतीचा मुद्दा हा आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उभे राहून 18,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना आम्ही दिले असं सांगितलं. अध्यक्ष महोदय 18,000 कोटी रुपये कुठे दिले, कधी दिले, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नाही मिळाले. माजी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे 18,000 कोटी दिले त्याचा हिशेब द्या. दुसरा महत्वाचा मुद्दा की आपण एलबीटीला 7,000-8,000 कोटी रुपये सोडले तर आत्महत्या थांबवण्यासाठी आपण अध्यक्ष महोदय आपण आत्महत्या थांबवण्यासाठी 8-10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचं कर्ज माफीची घोषणा करा. अध्यक्ष महोदय आता सांगू का तुम्ही 50-50,000 कोटी रुपये कोणाला दिले? त्यावेळेस नाही आठवले शेतकरी तुम्हाला? अरे 6,000 कोटी रुपये तुम्ही शेतकऱ्याला दिले आणि या ठिकाणी सांगता 50-50,000 कोटी रुपयाची सूट ही तुम्ही त्या ठिकाणी इंडस्ट्रीला दिली, त्यावेळेस कुठे गेला होता तुझा धर्म? अध्यक्ष महोदय 50-50,000 कोटी रुपयाची सूट दिलेली आहे. अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांकरता पैसा द्यायला सरकार मागे पडणार नाही. 18,000 कोटी रुपये 8,000 कोटी मागच्या वर्षी वाटले आहेत, 10,000 कोटी रुपयाचा पॅकेज घोषित केलाय, ते 10,000 कोटी रुपये पुन्हा शेतकऱ्यांपर्यंत जातील. 18,000 कोटी रुपये अध्यक्ष महोदय आणि बँका बुडवल्या, 70-70,000 कोटी रुपये घोटाळा केला. आज यांच्या 70,000 कोटीच्या घोटाळ्यामुळे 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्यामुळे राज्याची अवस्था आहे अध्यक्ष महोदय. हे घोटाळेबाज काय सांगतील अध्यक्ष महोदय? यांच्या घोटाळ्यामुळे शेतकऱ्याची अवस्था आहे. शेतकऱ्याला सिंचन मिळत नाही, शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही यांच्या घोटाळ्यांमुळे. हे घोटाळेबाज या ठिकाणी काय सांगतील अध्यक्ष महोदय? हा घोटाळा या ठिकाणी झाला नसता तर शेतकऱ्याची अशी अवस्था झाली नसती. ही घोटाळ्यांमुळे झालेली अवस्था आहे. हे घोटाळेबाजांनी या ठिकाणी घोटाळे केले आहेत. त्यांच्या घोटाळ्यांमुळे शेतकऱ्यांची अवस्था ही केली आहे. बँका खाल्ल्या, बँका खाल्ल्या अध्यक्ष महोदय, बँकाच्या बँका खाल्ल्या. सांगा नागपूर बँक कोणी खाल्ली? सांगा वर्धा बँक कोणी खाल्ली? सांगा नांदेड बँक कोणी खाल्ली? सांगा बुलढाणा बँक कोणी खाल्ली? अरे बँका खाल्ल्या, यांच्या बँका खाल्ल्यामुळे शेतकऱ्यावर ही वेळ आली अध्यक्ष महोदय. आणि म्हणाल यांना बोलायचा अधिकार नाहीये, यांना शेतकऱ्याची घेणं देणं नाहीये. राज्याचं राजकारण केवळ राजकारण करायचं अध्यक्ष महोदय. राजकारण करण्याकरता या ठिकाणी आले आहेत. आणि एनसीआरबीच्या रिपोर्ट मध्ये बघा आकडेवारी स्पष्ट आहे अध्यक्ष महोदय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.